आझाद मैदानात 100% अनुदानाकरिता 30 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये 100% अनुदान मिळावं याकरिता शिक्षक आंदोलन करत आहे आणि या आंदोलनामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जी असणार आहे मुख्यमंत्र्यांच्या वेळेची. जवळपास 3 महिन्यांपासून शिक्षक मुख्यमंत्र्यांच्या वेळेची प्रतीक्षा करत आहे. मात्र 3 महिन्यांपासून महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक 20% अनुदानावरील 40% अनुदानावरील त्रुटीपूर्तता अघोषित शाळेमधील 60,000 शिक्षकांना अजूनही मुख्यमंत्र्यांची वेळ मात्र मिळू शकलेली नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी अजूनही शिक्षकांच्या प्रश्नांकरिता अनुदानासंदर्भात जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकरिता शब्द दिलेला होता. ज्यावेळेस मार्चमध्ये अधिवेशन झालेलं होतं, आर्थिक अधिवेशनाच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आपण केव्हाही बैठक जी आहे ती येत्या आठवड्यामध्ये घेऊ. मात्र तो आठवडा अजूनही उगवलेला नाही आहे आणि त्यामुळं निश्चितच शिक्षकांना अजूनही अपेक्षा आहे की मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे निश्चित शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याकरिता अनुदानाचे प्रश्न सोडवण्याकरिता वेळ देतील आणि शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहे अनुदानाच्या संदर्भात ते प्रश्न सोडवतील अशी अजूनही शिक्षकांना अपेक्षा आहे. मात्र ही बैठक घेण्याकरिता कोण आता समोर येणार आहे त्यामध्ये शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यापैकी कोण समोर येऊन ही बैठक घेतंय याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये विविध घडामोडीसुद्धा होत आहे, वेगाने घडामोडी होत आहे. याआधी 2 इलेक्शन झालेल्या आहेत, 2 निवडणुका ज्या आहेत त्या मंत्रालय स्तरावरती मुंबई स्तरावरती ज्या झालेल्या होत्या तर त्यामध्ये विविध घडामोडी पाहायला मिळालेल्या होत्या आणि त्याच्या आधारावरतीच आता यामध्ये निश्चित शिक्षकांना वाटत आहे का अजूनसुद्धा मुख्यमंत्री शिक्षकांचे प्रश्न सोडवतील. महाविकास आघाडीतील 3ही पक्ष त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि आय काँग्रेसचे जे सर्व नेते आहे की ज्यांनी सांगितलेलं होतं महाविकास आघाडी स्थापन करत असताना आम्ही जनतेच्या प्रश्नांकरिता एकत्र येत आहोत, आमचे जरी विचारसरणी ही वेगवेगळी असली तरी मात्र जनतेचे प्रश्न सोडवण्याकरिता आम्ही एकत्र येत आहोत. मात्र अजूनही या शिक्षकांचे प्रश्न 22 वर्षापासून सुटले गेलेले नाही आहे. त्यामुळं कॉमन मिनिमम प्रोग्राम जो महाविकास आघाडी स्थापन झालेली होती कॉमन मिनिमम प्रोग्राम या मुद्द्यावरती मात्र जे कॉमन प्रश्न जे कॉमन व्यक्तींचे जे प्रश्न आहेत ते मात्र अजूनही सुटू शकलेले नाही आहे. 3 वर्षाचा जवळपास कार्यकाळ आता पूर्ण होईल मात्र अजूनही शिक्षक असतील, सर्वसामान्य व्यक्ती असतील यांचे कोणतेच प्रश्न जे आहे प्रमुख प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, महागाई जी आहे ती आटोक्यात नाही आहे. तर असे विविध प्रश्न जे आहेत ते अजूनही आवासून समोर आहे. शिक्षकांचे जे 22 वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे ते अजूनही सुटले गेलेले नाही आहे. मात्र अजूनही शिक्षक जे आहे ते अपेक्षा बाळगून आहे की मुख्यमंत्री नुकतंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात बैठक घेतलेली होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहे आणि त्यांच्याकडून त्याचसोबत विविध शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ही प्रश्न सांगून ही बैठक आयोजित केलेली होती. त्यामध्ये आय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड देखील उपस्थित होत्या. त्यामुळं राष्ट्रवादी आणि आय काँग्रेसकडून एकंदरीत प्रश्नांची सोडवणूक जी आहे ती शिक्षकांची होताना पाहायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी स्वतः शालेय शिक्षण मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं होतं की प्रचलित धोरणाचा जो प्रश्न आहे तो मुख्यमंत्र्यांकडूनच आपल्याला सोडवावा लागणार आहे आणि मी त्याकरिता निश्चित जे काही निधी लागेल तो मी देईल असं स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत ही भेट होणं गरजेचं आहे, मात्र ती अजूनही भेट झालेली नाही आहे. विविध शिक्षक आमदार, पदवीधर आमदार सातत्याने शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता प्रयत्न करत आहे. मात्र प्रचलित धोरणाचा, त्रुटीपूर्तता अघोषितचा प्रश्न ज्या पद्धतीने पुढं जाणं आता गरजेचं आहे तो मात्र जाताना पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री जे सर्वसामान्य शिक्षक आहे महाराष्ट्रातील की जे जवळपास आपण 3 महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांची वाट बघताय, वेळेची वाट बघताय, बैठकीची वाट बघताय, त्या शिक्षकांना मुख्यमंत्री कधी वेळ देणार, हा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत कधी पोहोचणार हे मात्र अजूनही अनुत्तरितच आहे.